नमस्कार मित्रांनो, मराठी युग या आपल्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. गेल्या 4-5 वर्षापासून राजकीय क्षेत्रात जी खळबळ चालू आहे ती खळबळ पाहता मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नव्हे, मोदी देशाचे पंतप्रधान होऊच शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या संदर्भात आपण काही मुद्द्याच्या आधारे आज चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आज अद्यापही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून या प्रकारचे आमचे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी देशाच्या व्यवस्थेमध्ये गतिशीलता आणण्यासाठी अनेक धडाडीचे असे निर्णय घेतले. त्यामध्ये मग नोटबंदी असेल किंवा GST असेल किंवा कर्जमाफी असेल, यासारखे निर्णय हे निश्चितच देशाला गती देणारे होते. परंतु हे निर्णय काळाशी सुसंगत नव्हते. देशाच्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने श्री नरेंद्र मोदी यांनी हे जे निर्णय घेतले होते त्यामुळे देशाच्या जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागला. जसं की नोटबंदी असेल, नोटबंदीमुळे जनतेला उन्हातान्हात लांबच लांब रांगात उभा राहून एक एक दिवसभर पैसे काढण्यासाठी उभा राहावं लागलं होतं. तसंच GST असेल, GST तर व्यापाऱ्यांच्या पार नाकीनऊ आले होते. मित्रांनो, भाजपामध्ये आजही असे काही नेते आहेत की ज्यांना देशामध्ये खूप मोठा मानणारा वर्ग आहे आणि त्यांचा खूप मोठा चाहता असा वर्ग आहे. नेमकं मोदींनी त्यांना जिथं नाराज केलेलं आहे. असे नेते म्हणजे कोणते? उदाहरणार्थ लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील. मोदी त्यांची नाराजी दूर करण्यात यावर्षी सबसेल अपयशी ठरलेले आहे. मोदींनी यावर्षी अडवाणींना देशामध्ये कुठेही तिकीट दिलं नाही, त्यामुळे जे अडवाणींचे चाहते वर्ग आहेत ते नक्कीच मोदीवर नाराज होतील आणि याचाही तोटा मोदींना बसण्याची जास्त दाट शक्यता वर्तवण्यात येते. त्याचप्रमाणे मित्रांनो, गेल्या काही काळामध्ये काही राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या विधानसभेचा जर निकालाचा विचार केला तर मोदींना या राज्यामध्ये नक्कीच तोटा होणार आहे. ते राज्य कोणते आहेत मित्रांनो? त्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात हे राज्य आहेत. यामध्ये मोदींना लोकसभेच्या जागा कमी होताना पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहार यामध्ये सुद्धा मोदींना काही ठिकाणी जागा कमी झालेल्या आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो, तर महाराष्ट्रातील चारही जे पक्ष आहेत म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चारही पक्ष आहेत ते पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले. त्यामुळे या चारही पक्षांना जवळपास समसमान जागा मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मित्रांनो, नरेंद्र मोदीचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट म्हणाल तर नरेंद्र मोदी 2014 निवडणुकीमध्ये त्यांचे जे घटक पक्ष होते, उदाहरणार्थ चंद्रबाबू नायडू यांचा TDP पक्ष असेल, यांची नाराजी दूर करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत. यासारख्या छोट्या मोठ्या गोष्टीचाही नरेंद्र मोदींना काही कामांना तोटा होऊ शकतो याची शक्यता अजिबात नाकारता येऊ शकत नाही. तर मित्रांनो, यासारखे अनेक मुद्दे आहेत की जे नरेंद्र मोदीला पंतप्रधान होण्यापासून दूर लोटत आहेत. नव्हे, नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होऊच शकत नाहीत हे सर्व राजकीय स्तरातून वर्तवलं जात आहे. गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी घेतलेल्या त्यांच्या निर्णयाचा आणि त्यानुसार केलेल्या कामाचा त्यांना फायदा होतो का तोटा होतो हे आपल्याला येत्या 23 मे नंतरच कळू शकेल. आणि जर का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नाहीत तर नेमकं पंतप्रधान कोण होईल आणि त्यामध्ये नेमकी कुणाची महत्त्वाची भूमिका असेल याबद्दल आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्याला पुढचा व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला भेटेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest.